नमस्कार, मी प्राप्ती। कुकपीट प्राप्ती मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण सुकी करंजी मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये बटाटा ऍड करणार आहोत। तर साहित्य बघून घेऊया। ही करंजी आहे, कोकम आहेत, कांदा, बटाटा, टमाटर, लाल तिखट, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आहे। तर आपण बनवायला आता सुरुवात करूया। कढईत तापलेली आहे, आपण तेल सोडून घेऊया। आपण पेस्ट घालून घेऊया। आपल्याला त्याच्यामध्ये हळद घ्यायची एक चमचा, त्यानंतर लाल तिखट दोन चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, बटाटा, टमाटर, सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे करंजी गरम पाण्यातून 5 मिनिटं ठेवून ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला याच्यावरती आता मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे। चवीप्रमाणे मीठ आणि आता आपल्याला झाकण ठेवून मस्त अशी उकळी घ्यायची आहे, शिजवून घ्यायचं पूर्ण। तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता, मी हे वाफेवरच शिजवणार आहे। तर इथे आपले बटाटे शिजलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण कोकम ऍड करूया। बटाटे शिजल्यानंतरच कोकम ऍड करायचं आणि याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया। इथे कोथिंबीर ऍड केली, आता याला आपण एक वाफ घेऊया आणि गॅस बंद करूया। इथे आपला करंजी बटाटा तयार आहे। आवडला असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।